इथे मी घेतलेला आहे पिझ्झा बेस, तर हा बेस तुम्हाला कोणत्याही बेकरीमध्ये मिळेल। तर या बेसला आपण काटेरी जो चमचा असतो त्याने थोडेसे होल करून घेऊयात। यानंतर यावर लावायचा आहे आपल्याला पिझ्झा सॉस। साधारण 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला हा सॉस जो आहे तो पिझ्झा बेसला लावायचा आहे। सॉस व्यवस्थित असा सर्व बेसला लावून झाला की यावर आपल्याला घालायचा आहे मोजरेला चीज। हे चीज सुद्धा तुम्हाला बेकरीमध्ये सहजपणे मिळेल। यानंतर आपण यावर घालणार आहोत भाज्या। तर सर्वात प्रथम शिमला मिरची, तर उभ्या पद्धतीने मी ही स्लाइस करून घेतली होती। यानंतर कांदा, तो देखील उभ्याच पद्धतीने स्लाइस केलेला आहे पण थोडासा जाडसर ठेवलेला आहे, तर कांदा आपण यावर घालून घेऊयात। यानंतर टोमॅटो, तर टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही लाल शिमला मिरची देखील वापरू शकता, तर मी इथे टोमॅटोचा वापर केलेला आहे। यावर तुम्ही स्वीट कॉर्न सुद्धा घालू शकता। सर्व भाज्या घालून झाल्या की यावर आता आपण पनीर घालणार आहोत। तर असे छोट्या आकाराचे मी पनीरचे काप करून घेतलेले आहेत, ते यावर घालून घेऊयात। पनीर घालून झाले की 1/2 चमचा काळी मिरी पूड, 1/2 चमचा रेड चिल्ली फ्लेक्स आणि पुन्हा एकदा हे मोजरेला चीज। तर इथे सर्व भाज्या आणि चीज घालून झालेला आहे, आता आपण हे बेक करायला ठेवणार आहोत। तर पिझ्झा बेक करण्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ठेवलेली आहे रिंग। तर हा जो पिझ्झा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवून या रिंगवर ठेवायचा आहे आणि 10 मिनिटासाठी आपण हा पिझ्झा बेक करून घेणार आहोत। गॅस जो आहे तो मिडियमच ठेवायचा आहे। तर या कढईवर झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी हा पिझ्झा बेक करून घेऊयात। तर इथे झालेले आहेत 10 मिनिट, आपण पाहूयात आपला पिझ्झा बेक झाला आहे की नाही। वा मस्तच ना, एकदम चीजी हा पिझ्झा झालेला आहे। तर ही जी प्लेट आहे ती मी काढून घेते। तर एका ताटावर मी हा पिझ्झा काढून घेतलेला आहे, तर हा आपण कट करून घेऊयात। तर इथे हा मी पिझ्झा कट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम यम्मी झालेला आहे। तर इथे हा आपला पिझ्झा झालेला आहे तयार। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।